सविस्तर बातम्यांना सुरुवात करूयात आणि सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी ब्रेकिंग बातमी पुण्यात सोमवारपासून सर्व दुकाने खुली करण्यात येणार आहेत पालकमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात घोषणा केली आहे दरम्यान मॉल आणि अभ्यासिका सुद्धा सोमवारपासून सुरू करण्यात येत आहेत या संदर्भात सोमवारी नवी नियमावली जारी करण्यात येणार असल्याचं पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे आपल्या पुणे शहरामध्ये 5% च्या आतमध्ये पॉझिटिव्हचा दर आहे आणि त्याच्यामुळे काही गोष्टी आम्ही सोमवारपासून थोड्याशा अधिक जास्त वेळ वेगवेगळ्या परवानगी दुकानं वगैरे चालू ठेवण्याच्या बद्दलचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे तो रितसर त्याचे आदेश सोमवारपासून लागू होतील पिंपरी चिंचवडमध्ये मात्र अजून ते 5%लाच असल्यामुळं आपण त्याच्यामध्ये 3 टप्पे पाडलेले पण वादळ पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे पालकमंत्री अजित पवारांनी तशी घोषणा केली आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पुण्यात सोमवारपासून काय काय सुरू होणार आहे दुकानं संध्याकाळी 7 पर्यंत उघडी असतील तसंच हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरू राहणार असून मॉल 50% क्षमतेनं सुरू असतील त्याचप्रमाणे अभ्यासिका ग्रंथालय 50% क्षमतेने सुरू राहणार आहेत सलून ब्युटी पार्लर आणि स्पा 50% क्षमतेने सुरू ठेवण्यात येतील मद्यविक्रीची दुकानं आठवडाभर सुरू असतील थिएटर मात्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय